अमरावती शिक्षक बँकेतील 2 कर्मचाऱ्यांनी 2 कोटी रुपयाचा चेक वठविण्याप्रकरणात गाडगेनगर पोलिसांना याआधी कर्मचारी असलेले विक्रांत ठाकूरसह सुरेश ठाकूर या दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी करण्यात आली होती, तर आता याच प्रकरणात पसार असलेला तिसरा आरोपी सागर शिंदे याला सुद्धा ताब्यात घेतले आहे. आता सागर शिंदे याची कसून चौकशी करून सत्यता पुढे येण्याची आता शक्यता आहे. अमरावती शिक्षक बँक प्रकरणात कर्मचाऱ्याने 2 कोटी रुपयाचा चेक वठविण्याच्या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास करून विक्रांत ठाकूरसह सुरेश ठाकूर या दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली होती. अशातच पोलिसांनी बँक संचालक गोकुळदास राऊतसह त्यांच्या मुलीला आणि 3 संचालकांना पोलीस स्टेशन बोलावून त्यांचीसुद्धा चौकशी विचारणा करून नोटीस बजावून सोडून दिलेत. या प्रकरणात पोलिसांना तपास करीत असताना मोठे आव्हान निर्माण झाल्याने पोलिसांनी अमरावतीसह यवतमाळ येथील शिक्षक बँकेतील CCTV कॅमेऱ्याचे DVR तसेच आरोपींचे मोबाईल CDR तपासणीकरिता फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले. आता याच प्रकरणात पसार झालेला तिसरा आरोपी सागर शिंदे यालासुद्धा गाडगेनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याचीसुद्धा कसून चौकशी करून या घटनेची सत्यता समोर येण्याची शक्यता आहे. या 2 कोटी चेक वठविण्याच्या प्रकरणात आणखी याच शिक्षक बँकेतील मोठे मासे पोलिसांच्या गळाला लागण्याची शक्यता सुद्धा वर्तविण्यात येत आहे.